जी एक आपल्यासाठी थोडी दुर्दैवानी गोष्ट आहे तो अशी आहे की काल एक आपले कोविड पॉझिटिव्ह पेशंटची मृत्यू झालेली होती. त्याला टोटल धरून एकूण 29 लोकांची मृत्यू आजपर्यंत आपले जिल्ह्यामध्ये कोविडमुळे झालेली आहे. त्याचा जर थोडासा ॲनालिसिस केला, त्याचा जर थोडा आपण डिटेलवर जर विचार केला, त्याचा थोडा ब्रेकअप जर आपण केला आणि तो ब्रेकअप कशासाठी महत्त्वपूर्ण आहे मी याचे पुढे थोडा सांगतो तुम्हाला. सर्वात आधी आपल्याकडे 10 वर्षापेक्षा कमी कोणताच कोविड पॉझिटिव्ह पेशंटचा डेथ झालेला नाही आहे. 11 ते 40 वयोगटामध्ये सुद्धा एक सुद्धा आपल्या पॉझिटिव्ह पेशंटची डेथ झालेली नाही आहे. 41 ते 60 वयोगट जे आपला आहे त्याच्यामध्ये 11 लोकांची दुर्दैवाने मृत्यू झालेली आहे. 61 ते 80 जवळपास 15 कोविड पॉझिटिव्ह पेशंटचे मृत्यू झालेली आहे आणि 80 वर असा 3 कोविड पेशंटचे आपले जिल्ह्यामध्ये मृत्यू झालेली आहे. याचे व्यतिरिक्त जर आपण व्याधीग्रस्त किंवा कोमॉर्बिड कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या ज्यांची डेथ झाली त्यांचा जर विचार केला तर 29 जवळपास 27 लोक असे आहे ज्यांना एक नाहीतर दुसरी काहीतरी कोमॉर्बिडिटी होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हायपरटेन्शन, डायबिटीज, काही लोकांना हायपरटेन्शन डायबिटीज दोन्ही, काही लोकांना काही आपला कार्डियकचा किंवा हार्टच्या संदर्भातला काही आजार, असा तो त्याचा ब्रेकअप आहे. आता मी ह्या ब्रेकअप तुम्हाला आज कशासाठी सांगतोय आणि त्याच्यामध्ये आणखी एक जे गोष्ट इम्पॉर्टंट आहे की हे 29 डेथपैकी 11 डेथ जे आहे ते आपला ब्रॉड डेड आहे. ब्रॉड डेडचा अर्थ असं झाला की 11 लोक असे होते ज्यांची मृत्यू एकतर घरी झालेली किंवा आपला फॅसिलिटीपर्यंत येताना रस्त्यामध्ये झाली किंवा आपली फॅसिलिटीला आले ते इमिजिएटली देवर डेड ओनली वेन दे रीच्ड आर आपला हॉस्पिटलमध्ये, SDH असो किंवा DH असो. तर हे जे 11 जे पेशंट आहे जे आपले ज्याला आपण ब्रॉड डेड म्हणू शकतो, ज्यांचा आपण स्वॅब नंतर घेतला होता त्यांची डेथचे नंतर, तो एक गोष्टी आपल्याला सांगतोय आणि तो आपल्याला थोडासा एक कन्सर्नची गोष्टी आहे की अजून लोक जे आपली टीम जात आहे किंवा जे सेल्फ रिपोर्टिंग आहे सिमटमची तो अजून त्याच्यामध्ये करण्यामध्ये आपण कुठेतरी चुकतोय. त्याच्यामध्ये आमची ते टीमचे मार्फत, आशाचे मार्फत, अंगणवाडी सेविकाचे मार्फत, ग्रामपंचायतीचे मार्फत आपण प्रयत्न करतोय की आम्ही विशेषतः जे आणि हे जे सर्व आपली जे 29 मागची 27 डेथ झाली आहे ते सर्व A to Z मुंबईतून ट्रॅव्हल करून आलेले लोकांची डेथ आहे. एकसुद्धा आपला जे लोकल म्हणजे इकडे राहणारा जे आपला सातारा जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या माणसाचा कोविड पेशंटचा डेथ झालेला नाही. पण तसा जरी असेल तरी हे जे आपले 27 जे डेथ झाले त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने जे म्हटला 11 लोक जे ब्रॉड डेड होते त्यांचे सिमटमच्या संदर्भात जरी आमची आशा, अंगणवाडी सेविका, आपले टीचर काही ठिकाणी ग्रामपंचायत त्यांचे घराला अप्रोच करताय, जे मुंबईतून आलेले लोकांना त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सिमटमसाठी विचारताय. कदाचित आपण 100% पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण तरी पण जर आपण काही ठिकाणी पोहोचत नाही तरी माझी जे मुंबईतून आलेले लोक, पुणेवरून आलेले लोक किंवा जिल्ह्याचे बाहेरून आलेले लोकांना माझी विनंती आहे, माझी त्यांना सूचना आहे, पण नम्रपणे विनंती अशी आहे की त्यांनी पुढे येऊन त्यांना जरी काही सिमटम असेल ते आपल्याला त्यांनी सांगितलं पाहिजे, इन टाईम सांगितलं पाहिजे. समजा जरी आमची आशा तुमच्यापर्यंत पोहोचू शकली नाही काही कारणास तर तुम्ही कृपया करून तुमचे गावाचे ग्रामसेवकला, तलाठीला, सरपंचला, पोलीस पाटीलला, आशाला आणि काहीच जर तुमच्याकडे मार्ग नाही राहिला तर 1077 सुद्धा जर तुम्ही कॉल करून सांगितला तर आम्ही आमच्यातर्फे तुम्हाला अप्रोच होऊ आणि अप्रोच झाल्यानंतर तुमची तपासणी करून घेऊ. जर मला असं वाटतं आहे की तुम्हाला कोविडसारखा ILI सारीसारखे काही सिमटम आहे तर आम्ही तुमची टेस्टिंगसुद्धा करून घेऊ. तो आम्ही ठरवणार, आमचे डॉक्टर ठरवणार. पण सर्वात पहिला स्टेप आहे की जर काही सिमटम काही आला, विशेषतः मुंबई पुणेवरून किंवा बाहेरच्या जिल्ह्यावरून परत येणारे लोकांमधून आणि त्याच्यामध्ये सुद्धा विशेषतः जे व्याधीग्रस्त लोक आहे, जे कोमॉर्बिड लोक आहे, ज्यांना हायपरटेन्शन, डायबिटीज, कॅन्सर, ॲस्थमा, इतर काही इम्युनोसप्रेसन म्हणजे रोग आहे, त्या लोकांची विशेष घराचे लोकांनी काळजी घेऊन त्यांना जर काही ताप, खोकला, गला दुखणे, धाप लागणे असं काहीतरी जर सिमटम आला आणि तुम्ही आम्हाला जर सांगितलं
तर हे जे दुर्दैवाने हे जे ब्रॉड डेड म्हणून जे आपली डेथ होत आहे ते आपण टाळू शकणार आहे. ते आपल्या जर काही तुम्ही पुढे आले की आम्ही काही तुम्हाला असं जेलमध्ये बंद करणार नाही, मला फ्रँकली मला तसा सांगावं तसं वाटतं आहे, आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किंवा कोरोना केअर सेंटरमध्ये आम्ही तुम्हाला ठेवणार आहे, तुमची काळजी घेतली जाणार आहे आणि काळजी घेऊन तुमची जे काही कंडिशन आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तुमचे ते उपचार करणार आहे आणि उपचार केल्यानंतर आम्ही तुम्ही बरं कसं होणार आहे त्याची संपूर्ण 100% काळजी घेणार आहे. पण जर खूप लेट प्रेझेंटेशन ऑफ सिम्पटम जर झाला, खूप लेट आपल्याकडे रुग्ण आला, तर त्याला वाचवण्याची जे काही संपूर्ण आपला टक्केवारी आहे ते कमी होऊन जातात. तसं दरवेळी मी सांगतो आहे की तसा जर मी खूप डिस्कशन 29 डेथ्सवर जर केला तर आपल्याला जे बरं झालेलं रुग्ण आहे 420 त्याच्यावरसुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. बिकॉज एसिम्प्टोमॅटिक आणि बरे होण्याची याचे या रोग म्हणजे रोगमध्ये खूप जास्त पर्सेंटेज आहे, तरी पण आपल्या जिल्ह्याची जे फर्टिलिटी पर्सेंटेज आहे ते 4% आहे. तो आपल्याला सर्वांना कमी करायचा आहे. त्याचा कमीत कमी कसा करता येईल तो माझ्यासुद्धा आज रोजी सर्वात महत्त्वपूर्ण ध्येय आहे. त्याच्यामध्ये मला तुमची सर्वांची मदत लागणार आहे, तुमचे सर्वांची मला त्याच्यामध्ये सहकार्य लागणार आहे. आणि विशेषतः जे लोक बाहेरून आलेले किंवा त्यांचे जे नातेवाईक आहे, तुम्हाला जर थोडाफारसुद्धा वाटला की तुम्हाला काही सिम्पटम आहे, विशेषतः वयोवृद्ध आणि कोमॉर्बिड जे आपले व्याधीग्रस्त जे आपले लोक बाहेरून आलेले त्यांना जर थोडाफारसुद्धा काही सिम्पटम होय ना, तर तुम्ही आमचे आरोग्य यंत्रणाला, आमची ZP ची यंत्रणाला, महसूल यंत्रणाला किंवा शेवटी काहीच नाही होत असेल तुमचा जर कॉन्टॅक्ट, तर 1077 कॉल करून जर तुम्ही आम्हाला सांगितला तर आम्ही तुमच्यावर उपचार करू शकतो. आणि मला 100% विश्वास आहे की तुमचा जर आम्हाला सहकार्य भेटला तर हे जे आपला जे मॉर्टॅलिटीचं जे आपला वाढता प्रमाण आहे थोडा जिल्ह्यामध्ये त्याला आपण 100% कमी करू शकतो.